विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या पाठात आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम अभ्यासत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आली राजाराम महाराजांवर, आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आली महाराणी ताराराणी यांच्यावर. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की हा संघर्ष आपण आता जिंकला, पण परिस्थिती मात्र अगदी उलट होती. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण हा स्वातंत्र्य संग्राम त्याला जिंकता येत नव्हता. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचं नेतृत्व करण्यासाठी राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. महाराणी ताराराणींविषयी अनेक इतिहासकारांनी जे उद्गार काढलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मुघल इतिहासकार खाफी खान यानं केलेलं महाराणी ताराबाई यांचं वर्णन असे: राजाराम महाराजांची बायको ताराबाई यांनी विलक्षण धामधूम उडवली होती. सैन्याच्या नेतृत्वाचं आणि मोहीम व्यवस्थेचे गुण त्यांच्यामध्ये प्रकर्षाने प्रकट झाले होते. त्यामुळे मराठ्यांचं आक्रमण आणि त्या आक्रमणांची धामधूम वाढत गेली. मुघल इतिहासकार खाफी खान यांनीच महाराणी ताराबाईंना अत्यंत बुद्धिमान असं म्हटलं आहे. सैन्याची व्यवस्था करणं, राज्यकारभार चालवणं या दोन्ही कामांमध्ये त्यांचा खूप मोठा नावलौकिक झाला होता. त्याचबरोबर कवी देवदत्त यांनी देखील महाराणी ताराराणींचं वर्णन केलंय: ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. ताराबाई रामराणी म्हणजे ताराबाई, रामराणी म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नी, भद्रकाली कोपली वीरश्री संचारल्याप्रमाणे त्या मुघलांशी संघर्ष करत होत्या. दिल्ली झाली दीनवाणी म्हणजे दिल्लीला दैन्यावस्था प्राप्त झाली होती. दिल्लीचं जे तख्त होतं, औरंगजेब जो होता तो अगदी दीनवाणा झाला होता. दिल्ली शाचे गेले पाणी या सगळ्या संघर्षांमध्ये महाराणी ताराराणींचा पराक्रम बघून औरंगजेब हतबल झाला होता. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नीनं भद्रकालीचं रूप घेतलं होतं आणि त्या रणांगणामध्ये त्यांचं शौर्य पराक्रम दाखवत होत्या. प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा या सगळ्या संघर्षांमध्ये मुघलांना हा सावधगिरीचा इशारा होता. अशा प्रकारे महाराणी ताराराणींचं वर्णन केलंय. या सगळ्या वर्णनांवरून महाराणी ताराराणींच्या पराक्रमाचं आणि शौर्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. धन्यवाद.